पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत असल्याने ग्राहक इतर पर्यायांच्या शोधात आहेत. काही लोक इलेक्ट्रिक वाहने घेत आहेत तर काही सीएनजी ची निवड करत आहेत. इलेक्ट्रिक कारचे जास्त पर्याय लोकांसमोर नाहीत, तसेच महागडीही आहेत, त्यामुळे लोक सीएनजी चारचाकी वाहनांकडे वळत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चारचाकीमध्ये सीएनजी भरण्यासाठी शहराबाहेर जावे लागत असायचे. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असल्याने नागरिकांचा कौल सीएनजी कडे ओढला जात आहे. सीएनजीच्या गाड्यांचे प्रमाण सोलापुरात जास्त आहे, परंतु सीएनजी पंप नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. आता सोलापुरातील नागरिकांची प्रतीक्षा संपलेली असून आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीनारायण टॉकी शेजारी एमआयडीसी जवळील पाटील नगर येथील मल्लिकार्जुन पाटील यांचे गुरुकृपा पेट्रोलियम येथे सीएनजी पंपांचे उद्घाटन होडगीचे धर्मरत्न मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज महापौर श्रीकंचना यांना माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष विक्रम देशमुख सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्या शुभ हस्ते यावेळी सीएनजी पंप सुरू होत असल्याची माहिती मिळताच कार चालकांची गुरुकृपा पेट्रोलियम येथे मोठी रांग लागलेली होती. माझ्या शिष्याने सोलापूर शहरात पहिले सीएनजी पंप सुरू केले आहे, याचा मला आनंद आहे. येणाऱ्या काळात सामान्य नागरिकांना परवडेल अशा 60 रुपयापर्यंत सीएनजीची विक्री व्हावी असे मत होडगीचे धर्मरत्न श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी आयुक्त पी शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, परिवहन सभापती जय साळुंके, सीएनजी चे अधिकारी निखिल जाधव, प्रशांत कुटे आदीजण उपस्थित होते. फार दिवसापासून आपण आज चालू आहे उद्या चालू आहे असं असं पाहत पाहत आज शहरामध्ये मला वाटतं की आत्ताच मालकानं सांगितलं की पहिल्यांदाच शहरामध्ये चालू आहे. म्हणजे गरज होतं शहरामध्ये आणखीन वाढायला पाहिजे. पहिलाच मला एक आनंद होता की आमच्या शिष्याचं पहिला चालू होते आलेले, त्याच्यामुळं त्यांच्या एक व्यापारामध्ये उत्तरोत्तर अभिवृद्ध होईल असं सगळ्या शिवाचार्यांच्या जगगुरूंचा आशीर्वाद सदैव त्यांच्यावर आहे आणि मालकांच्या पण सोबत आहे. आणि इथं लोकांना एवढंच सांगत इच्छितो की आता सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किती रेट वाढवलेला आहे. आता मी एकच सांगतो इच्छितो की आता पक्षाचे नेतेगण आहे आणि सध्या म्हणजे सरकारनं सुद्धा एवढं सांगू इच्छित की दिल्लीमध्ये सीएनजी 45 रुपये ते 50 रुपये आत आहे, म्हणजे इन बिटवीन आहे. याच्यात आहे तरी सुद्धा इथं आपण 60 च्या 8 ठेवलं तर बरं होईल. म्हणजे 55 to 60 या रेंजमध्ये जरी सीएनजी टाकलं तर लोकांना सुद्धा बरं होईल आणि सीएनजीच्या फार गरज आहे. सीएनजी गाडी लवकरात लवकर यायला पाहिजे. म्हणजे एवढं की वातावरणामध्ये म्हणजे एवढं कलुषित आहे, एवढं दूषित वातावरण निर्माण झालेलं आहे, त्या वातावरण दूषित मुक्त व्हावा आणि पोल्युशन मुक्त वातावरण करण्यासाठी सीएनजीच्या गरज आहे आणि त्याच्यापेक्षा एलएनजी पण गरज आहे. म्हणजे एलएनजी गाडीला गरज आहे, म्हणजे मोठमोठ्या गाडीला एलएनजी गरज आहे. म्हणजे कूल म्हणजे सीएनजी थोडाफार उष्णता जास्त आहे, तरी सुद्धा एलएनजी त्याच्यापेक्षा कूलमध्ये त्या गाडीच्या मेंटेनन्स म्हणजे उष्णता वाढू देत नाही. त्याच्यामुळे एलएनजी सुद्धा लवकरात लवकर ते पण इथं येईल. मालकांनी तेवढा प्रयत्न करून ते पण लवकरात लवकर येण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न करत आहे. तरी सध्या एक आणखीन एक बघितलं तर सीएनजी शेतकऱ्यांनासुद्धा म्हणजे फार बेनिफिट आहे. म्हणजे त्याचं रॉ मटेरियल शेतकऱ्यांकडून त्याचं रॉ मटेरियल भेटतोय. आपण जरी सीएनजी तयार करायला काय रॉ मटेरियल काय असेल तर ते शेतकऱ्यांकडून उत्पन्न होणार आहे. ते वेस्ट म्हणजे त्यांच्याकडून वेस्ट पडलेलं मटेरियलमधून सीएनजी उत्पन्न होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की एक शेतकऱ्यांना सुद्धा डिमांड वाढते. शेतकरी जे काय आपण शेतामध्ये ऊस काढल्यानंतर ऊसाचं जे काय वरचं काय म्हणतात त्याला रोधी चोत्र का ते जळून जळायला येतात. आपल्या शेतकरी म्हणतात काय जळून टाकतात. आता मी म्हणतो की तुम्ही जळू नका, तुमच्या पैसा जळवण्यासारखं होईल. म्हणजे आता की सध्याच्या कालमानानुसार ते सगळा कचरा सीएनजीला गरज आहे. ते सगळं सीएनजी फॅक्टरीवाल्या म्हणा हे सगळं आपण सर्व मान्यवर सीएनजी पंपच्या उद्घाटन होते म्हणून सर्वांनी माहिती दिला होता. शहरामध्ये एक चांगला सुविधा उपलब्ध होते लोकांसाठी. ॲक्च्युली डिझेलच्या आणि पेट्रोलच्या माध्यमातून आता भरपूर रेट पण जास्त आहे आणि त्यामुळे प्रदूषण पण जास्त आहे. त्यामुळे लोकांच्या मन आरोग्यावर पण विपरीत परिणाम होतो. आता सीएनजीच्यावर वळवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाने वेगळ्या वेगळ्या
योजनांच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच सी एन जी नंतर इलेक्ट्रिकच्या पण गाडीचा वापर करावा यासाठी पण केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या वेगळ्या प्रयत्न आहेत. आणि सी एन जी वापर केला तर थोडा कमी प्रदूषणमध्ये आणि कमी रेटमध्ये तो वाहतूक होऊ शकते, लोकांना तो सोयी मिळू शकते. असेच आमच्या बुधवार पेठमध्ये पण कॉर्पोरेशननी एक केंद्रीय संस्थाला शेल गॅस म्हणजे तो पण सी एन जीचा तो गॅसचा एक करण्यासाठी पण आम्ही 2 वर्षाच्या अगोदर तो त्यांच्यासोबत करार केला होता. आता त्या कोर्टाच्या प्रश्न असल्यामुळे तो आत्ता मिटलेले एक आठवड्यामध्ये 1 महिन्यामध्ये तो पण पंप आमचा सुरू होऊ शकते. त्यामुळे शहरामध्ये आणखी गॅसचा वापर करण्यासाठी लोकांचा पण चांगला म्हणजे जो हायवे आहे हायवेच्या लोकांना तो गॅस मिळण्यासाठी पण शहरामध्ये तो सी एन जीच्या स्टेशनचा खूप उपयोग पडणार. आणि तसेच आणखी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पण आणखी सी एन जी स्टेशन व्हायला पाहिजे आणि लोकांच्या सोयी वाढवला पाहिजे असा मी अपेक्षा व्यक्त करतो. या 2 शब्दातून मी माझ्या भाषेत आज पंप सी एन जी चालू केला असे शिवानंद पाटील बोलतो. आता एवढं सांगायचं एवढं की सोलापूरच्या मनापासून शहराचा पहिला सी एन जी पंप आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय. सी एन जी पंप चालू होण्याच्या होत असताना परिवारानंतर समतोल साधून आणि त्याच्या एवढे जास्त आहे असं सी एन जी आपल्या सोलापूर शहरातनं गाड्या वितरित झाला तरी आपल्याला गॅस नसल्यामुळे सी एन जी मिळत नसल्यामुळं आपल्याला गाड्या वापरता येत नव्हत्या. आता ही सोलापुरातली पहिली पंप सुरू झालेली आहे. शुभेच्छा देतो पाटील बंधूने याच्या अगोदर पेट्रोल डिझेलचं चालू केलेलं आहे त्या या भागातल्या या अतुवाड भागात जिथं पंपच नव्हता तिथं लोकांना फार मोठ्या सुविधापासून वंचित होत्या त्या लोकांना या इथं पाटील बंधूंनी इथनं एक पंप काढला आणि आता सी एन जी चालू केलं. मला असं वाटतं की त्यांचा या व्यवसायामध्ये विकासाची जी गोडदोड आहे असंच गोडदोड पुढे चालू राहावं आणि एवढंच मी रामदेव प्रार्थना करतो आणि माझे दोन शेतकरी